नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ड्रायव्हिंग लायसन तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला कसं डाउनलोड करता येईल त्याविषयीची माहिती बघणार आहोत। खूप चांगली माहिती तुमच्यासाठी असणार आहे। तुमचं ड्रायव्हिंग लायसन हरवलेलं असेल, खराब झालेलं असेल, तुम्ही तुमच्या मोबाईलमधलं ड्रायव्हिंग लायसन पोलीस हवालदारांना दाखवून तुमचा या ठिकाणी जो दंड असणार आहे तो वाचू शकता। कारण की ते ड्रायव्हिंग लायसन जे असणार आहे तुम्ही ज्या ठिकाणावरनं डाउनलोड करणार आहात ते सर्व ठिकाणी लिगल असणार आहे। तर बघूया डिटेलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्याची माहिती। व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला रोज पाहायला भेटतील। सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोरवरती आल्यानंतर डीजी लॉकर तुम्हाला सर्च करायचं आहे। डीजी लॉकर तुम्ही याच्या अगोदर देखील ऐकलेलं असेल। तर याच्यामध्ये कसं ॲड करायचं ड्रायव्हिंग लायसन आणि कसं डाउनलोड करायचं ते आपण बघणार आहोत। इन्स्टॉलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इन्स्टॉल करून हे ओपन करायचं आहे। तर पहा, डीजी लॉकर या ठिकाणी ओपन झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही मराठी भाषा देखील आपली सिलेक्ट करू शकता। तर मी मराठीमध्ये सुरू ठेवा म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करत आहे। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी वगळावरती क्लिक करत आहे। त्याच्यानंतर आता महत्त्वाचं आपण या ठिकाणी बघा, सुरू करूया म्हणून तुम्हाला जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं अगोदर तुमचं खातं नसेल ना याच्यावरती तुम्हाला खातं तयार करायचं आहे। गव्हर्नमेंटचं हे ऍप्लिकेशन असणार आहे, तर तुमचं अगोदर खातं तुम्हाला तयार करायचं आहे। जर अगोदर असेल तर साइन इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अगोदरचं खातं असेल तर तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा 6 डिजिटचा पिन नंबर टाकून साइन इन करायचं आहे। जर नसेल तर साइन अप करा, म्हणजे नवीन अकाउंट जे आहे ते या ठिकाणी तयार करू शकता। या ठिकाणी मी माझं जुनं डिटेल्स टाकून या ठिकाणी साइन इन केलेलं आहे। ओटीपी या ठिकाणी मी टाकून या ठिकाणी मी लॉग इन करत आहे माझं अकाउंट। लॉग इन झाल्याबरोबर बघा, माझं या ठिकाणी नाववरती आलेलं आहे, या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी तुमचा फोटो येईल, जसं आधार कार्डवरती आहे तसं सर्व नावं वगैरे या ठिकाणी येतील। तर आता बघा, हे लॉग इन केलेलं आहे मी, सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये पाहायला भेटेल। ऍप्लिकेशनवरनं खूप सारे तुम्ही कामं करू शकता, जसं कोविड लस प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणावरनं घेऊ शकता। ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला कसं डाउनलोड करायचं त्याविषयीची माहिती आपण बघूयात। ह्या मुखपृष्ठावरती आल्यानंतर तुम्हाला जर लँग्वेज चेंज करायची असेल तुमची, तर तुम्ही लँग्वेज देखील या ठिकाणी सेटिंगमध्ये जाऊन बघू शकता। या ठिकाणी लँग्वेजचं ऑप्शन आहे, तेही चेंज करू शकता। तर पहा, आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, मोस्ट पॉप्युलर डॉक्युमेंट हे जे ऑप्शन आहे ना, याच्या खाली तुम्हाला या ठिकाणी स्लाईड करायचं असं ह्या बाजूला, या ठिकाणी एक ड्रायव्हिंग लायसन्सचं जे ऑप्शन दिसतं हे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, मोटर व्हेकल डिपार्टमेंट महाराष्ट्र हे जे आपलं महाराष्ट्र दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा, तुमचं नाव येईल, तुमची डेट ऑफ बर्थ येईल आणि तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन नंबर तुमचा जो असणार आहे तो एंटर करायचा आहे। ड्रायव्हिंग लायसन नंबर इन्सर्ट केलेला आहे। गेट डॉक्युमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल पेंडिंग म्हणून। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा याला रिफ्रेश करायचं आहे, होमवरती जायचं आहे अशा पद्धतीने। तर तुमचं आता ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं आहे ॲड केल्यानंतर, तर या ठिकाणी बघा, तुमचे इश्यूड डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी वरती दिसत असेल, इश्यू डॉक्युमेंट्स मध्ये। तर या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं बघा, या ठिकाणी सी ऑल वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सी ऑल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे डॉक्युमेंट आतापर्यंत इश्यू केलेले आहेत ना ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। जसं की आता मी ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी इश्यू केलेलं आहे मोटर व्हेकल डिपार्टमेंटचं, ते मला या ठिकाणी हे दाखवत आहे या ठिकाणी। तर बघा, याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर हे ड्रायव्हिंग लायसन आहे। या ठिकाणी फोटो, ड्रायव्हिंग लायसन नंबर वगैरे सर्व या ठिकाणी ओपन झालेलं आहे, पूर्ण ड्रायव्हिंग लायसन ओपन झालेलं आहे। तर आता याची पीडीएफ फाईल कशी डाउनलोड करायची, तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक ॲरो दिसत आहे डाउनलोडचा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी पीडीएफ फाईलवरती माझ्या लायसनची सेव्ह झालेली आहे, कुठल्या फोल्डरला सेव्ह झालेली आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवाल। तर कशी सेव्ह झालेली आहे ती तुम्हाला मी माझ्या फाईलमध्ये जाऊन ओपन करून देखील दाखवतो। या फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे, तुमचा जसा फोन आहे त्या पद्धतीने। या ठिकाणी डॉक्युमेंटचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये मी क्लिक करत आहे। तर या ठिकाणी बघा, डिजी लॉकर नावाचा जो फोल्डर आहे ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघू शकता इश्यूडमध्ये या ठिकाणी ही पीडीएफ फाईल जी आहे ती ओपन करत आहे मी। तर अशा पद्धतीने हे जे ड्रायव्हिंग लायसन आहे ते या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे, बघू शकता पीडीएफ फाईल त्याची। याची प्रिंट काढू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी हे ड्रायव्हिंग लायसनची अशीच सॉफ्ट कॉपी आहे ती अशी दाखवू शकता। या ठिकाणी बघा, डिजी लॉकरतर्फे जनरेट केलेलं आहे असं म्हणता या ठिकाणी हे। तर ही जी आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ॲथॉरिटीकडनं ओपन झालेलं आहे, दिस इज अ डिजिटल साइन डॉक्युमेंट इज व्हॅलिड ॲज पर द आयटी ॲक्ट 2000 इश्यूड इलेक्ट्रॉनिकली। तर या ठिकाणी हे कुठेही तुम्ही यूज करू शकता। तर अशा पद्धतीने 2 मिनिटांमध्ये फक्त तुम्ही तुमचं जे लायसन आहे ते डाउनलोड करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, लाईक करा। धन्यवाद।